नमस्कार मित्रांनो, मी प्रणित प्रगास क्लिक चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। आजची व्हिडिओ ही पालघर जिल्ह्यातील केळवे या गावी असलेल्या केळवे बीचची आहे। येथील अनेक आकर्षणे तुम्हाला आकर्षित करतील, ती म्हणजे येथील केळवा किल्ला आणि शीतला देवी मंदिर। अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल। चला मग सुरू करूयात। केळवा शहरामध्ये असलेले शीतला मातेचे हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे। पूर्वीच्या काळात बांधलेले हे मंदिर सुमारे 700 वर्षापूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले। त्यानंतर केळवा शहरातील काही समाजसेवक आणि विवेकी व्यक्तींनी एक दुरुस्ती व जीर्णोद्धार संघटना स्थापन करून 1986 मध्ये या मंदिराचे नूतनीकरण व संपूर्ण जीर्णोद्धार केला। असे मानले जाते की प्रभू श्रीराम येथे आले आणि त्यांनी भगवान शंकराची पूजा केली। प्रभू श्रीरामांनी आपल्या बाणाच्या सहाय्याने एक तलाव तयार केला होता, ज्याला रामकुंड असे म्हणतात, आणि आजही ते तेथे आहे असे मानले जाते। शीतला देवीची ही मूर्ती मनाला शांतता आणि आनंद देणारी आहे। आई शीतला देवी ही विविध आजार आणि अडचणींपासून सुरक्षितपणे मुक्त करते। ती महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे ठिकाण आहे। परंतु मंदिरात देवीचे छायाचित्र काढण्यास परवानगी नाही। समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी प्रति 5 रुपये शुल्क द्यावे लागते। समुद्र किनारा सुमारे 8 किलोमीटर लांब आहे। हा समुद्र किनारा खूप सुंदर असल्यामुळे येथे पालघरमधील रहिवासी व मुंबईकरांची एकच गर्दी होत असते। खास करून येथे रविवारी खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे येथे फिरण्याची मजा जास्त होते। सूर्य मावळताना समुद्र किनारी राहून बघण्याचा आनंद वेगळाच असतो। तो आनंद तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावर घेता येईल। आभाळाकडे बघताना, त्याचे निरनिराळे रंग बघताना मन हरवून जाते। येथे पोहणे, उंट सवारी, घोडेस्वारी, मोटार स्वारी, नौका विहार इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत। केळवा बीच समुद्र किनारा सुरूच्या झाडांनी वेढलेला आहे। केळवा समुद्र किनाऱ्यावर नारळ पाणी पिण्याची मजा घेता येईल। याचबरोबर समुद्र किनारीवरील पाणीपुरी खाण्याची हौस सुद्धा भागवता येते। येथील हॉटेलमधील चविष्ट व्हेज नॉनव्हेज पदार्थांचा स्वाद घेता येतो। समुद्र किनाऱ्याची शांतता त्याच्या सौंदर्यात भर घालते। सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी वाळूच्या बाजूने चालणे पर्यटकांना एक भव्य अनुभव देते। भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या लाटा या किनाऱ्यापर्यंत येत आहेत। हा किल्ला केळवे फोर्ट या नावाने ओळखला जातो। केळवा बीच फोर्ट किंवा केळवा किल्ल्याला खूप मोठा जुना इतिहास आहे। 16व्या शतकात हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता। तसेच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठा राजवटीत वापरला होता। हा किल्ला सुरूच्या उंच उंच झाडांनी वेढलेला आहे। या किल्ल्यावरून केळवा बीच बघण्याची मजा वेगळीच असते, त्यामुळे येथे फोटो क्लिक करण्याचा मोह आपल्याला आवरता येणार नाही। येथे पाणकोट नावाचा अजून एक किल्ला आहे, परंतु भरती असल्या कारणाने तेथे जाता आले नाही।
या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहून घ्यावात। तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। माझे व्हिडिओज लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सोबत। नमस्कार।